सर काल तुम्ही मुख्यमंत्र्यांना एक पत्र जे लिहिलं ते समोर आलं, तुषार दोषी जालन्याचे पोलीस अधीक्षकांची बदली केली होती ती थांबवावी अशी तुम्ही मागणी केली आहे, कुठल्या कॅपॅसिटीमध्ये आणि ती मागणी का केली? कुठल्या कॅपॅसिटीमध्ये हा प्रश्न नसतो, कॅबिनेट मंत्री हे कॅबिनेटचे सदस्य असतात आणि त्याच्यामुळे ते राज्य सरकारचा एक भाग असतात। सध्या आपल्याला माहिती आहे की मराठा आंदोलन चालू आहे, त्याच्यावर जो लाठी हल्ला झाला त्या प्रकरणामध्ये दोषी यांना सुट्टीवर पाठवण्यात आलेलं होतं। आता ह्या संदर्भात चौकशी चालू आहे आणि ज्यावेळेला कारवाई व्हावी म्हणून मुंबईमध्ये ज्यावेळेला लोकं उपोषणाला बसलेली होती त्यावेळेला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी मला आणि भरतशेठ गोगावले यांना त्यांना भेटायला पाठवलेलं होतं आणि त्यांनी पुन्हा एकदा याची आठवण करून दिली की अजून चौकशी पूर्ण व्हायची आहे आणि मग तुम्ही पोस्टिंग कशी देता। तर त्या दिवशी मी ज्यावेळेला हुतात्मा आपण चौकामध्ये जातो महाराष्ट्राच्या आणि मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये ज्या हुतात्म्यांनी बलिदान केलेलं आहे त्यांना वंदन करण्यासाठी आपण जातो, त्या दिवशी नेमके आदरणीय आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी हे परराज्याच्या दौऱ्यावर होते, मुख्यमंत्री आणि अजितदादा त्या ठिकाणी होते। त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की हे वातावरण आता शांत होत असतानाच पुन्हा असं काही घडणं हे योग्य ठरणार नाही, वातावरण शांत राहिलं पाहिजे, त्या दृष्टीने ही विनंती होती। प्रत्येक गोष्टीतून राजकीय अर्थ काढण्याचा काही अर्थ नसतो, महाराष्ट्र शांत राहावा ही प्रत्येकाची इच्छा असते, प्रत्येकजण त्याच्यासाठी काम करत असतो आणि त्या दृष्टीने मी केलेली ही सूचना आहे, ती स्वीकारावी न स्वीकारावी हा सरकारचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा अधिकार आहे, पण मी केलेली मागणी ही मनापासून चांगल्या विचारांनी केलेली आहे। कारण ज्या प्रकरणामध्ये ही ट्रान्सफर झालेली आहे किंवा रजेवर पाठवण्यात आलेलं होतं ते मराठा आरक्षणाचं प्रकरण अजूनसुद्धा शांत झालेलं नाही आणि महाराष्ट्र शांत होण्याची फार मोठी गरज आहे आणि त्याच्यामुळे माझीही सूचना पाठीशी घातलं जात आहे असं चुकीचा वेगळा मेसेज जाण्याची शक्यता नाही एका मराठा गेलेला आहे, कारण का तुम्ही म्हटलं आहे की त्याची बदली आहे ती रोखण्यात यावी, त्यामध्ये तुम्ही काय म्हटलेलं नाही की कुठेही सुट्टीवर पाठवण्यात आलं आहे ती तशीच ठेवावी। हे बघा पोस्टिंग आता दिलेलं आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की ते पोस्टिंग त्यांना देण्यात येऊ नये अशी जी मागणी होती मी त्याला पाठिंबा दिलेला आहे। या बाबतीत एकनाथ शिंदेंशी तुम्ही काही बोललात का? एकनाथ शिंदेंनी या बाबतीत काय निर्णय घेणार असं काही सांगितलं का तुम्ही? बघा ज्यावेळेला एक जबाबदार मंत्री असं पत्र देतो त्यावेळेला सरकार स्वतः त्याच्यावर विचार करतं आणि हा विचार झाला पाहिजे, कारण हा काही एका व्यक्तीचा प्रश्न नाही, महाराष्ट्रामध्ये आंदोलनं चालू आहेत त्या पार्श्वभूमीवर आंदोलनं शांत कशी होतील हे जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जो काय निर्णय आहे तो शेवटी शासन घेईल, परंतु अशा परिस्थितीमध्ये पोस्टिंग देणं हे चुकीचं आहे, ते रजेवर तरी असावेत किंवा ते मुख्यालयामध्ये असावे ज्याच्यामध्ये चुकीचा मेसेज हा समाजाला जाणार नाही।